नाही, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे. जसं आपल्याला, तुला, मला किंवा अनेक पॉलिटिकल पंडित असेल, अनालिस्ट यांना वाटत होतं की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खूप मोठी सहानुभूती आहे, मराठी भरभरून त्यांना मतदान मिळेल, आणि मामू नावाचा फॅक्टर आपण चर्चा करत होतो, मराठी आणि मुस्लिम एकत्र येतील आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मोठं यश मिळेल. पण मुंबईमध्ये मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मार्जिन पाहिजे होतं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना, ते मार्जिन नाही आहेत. आणि ॲक्च्युली मामू मराठी आणि मुस्लिम एकत्र आल्यानंतर कमी कमी लाख 1.5 लाखाच्या वरती प्रत्येक यु नो उमेदवाराचं जेवढे निवडले त्यांचे पाहिजे होते, पण 50-60 हजारच्या जवळपासच काही ठिकाणी मार्जिन आहेत. आदित्य ठाकरे यांचा वरळी यांचा मतदारसंघामध्ये फक्त 7 हजारचं लीड यांना मिळाले आपले, हां, सावंत यांना ॲक्च्युअल. आणि मलबार हिल तो जो एरिया आहे लोढा यांचा, मंगलप्रभात लोढा, तिथं BJP 70 हजारचा लीड मिळते. मग ॲक्च्युली आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ 30-40 हजार डिसेंट टू लीड पाहिजे होता, पण तो विजय जो होता तो मला असं वाटतं मुंबादेवी, अमीन पटेल आणि भायखळा या एरियामुळे त्यांचा विजय झाला. हां, मुस्लिम जे मतं मायनॉरिटी मतं आहेत त्यांच्यामुळे आणि काँग्रेसचा वोट बेसमुळे मला असं वाटतं की, आणि दुसरं जो कोकण पट्टा उद्धव ठाकरेंचा होता स्ट्रॉंग आपण मानला जायचं, जो मराठी जो बेस आहे, मुंबईनंतर शिवसेना कुठे वाढली, कोकणामध्ये वाढली, पण कोकणात तर तिथं त्यांच्या नारायण राणेच्या तिथं निवडून आले, गीते सुनील तटकरेंच्या यांच्या विरोधात पडले, ते हक्काच्या ज्या जागा होत्या त्याही पडल्या, मावळची जागा त्यांची आली नाही, ठाण्याची जी जागा त्यांची आली, कल्याणची जागा आली, म्हणजे हा जो बेल्ट आहे शिवसेनेचा, मला असं वाटतं की सर्वात जास्ती नुकसान उद्धव ठाकरे ॲक्च्युली अजून 4-5 जागा वाढल्या असत्या. तुझं औरंगाबादमध्ये तिथं मराठाच हा कॅन्डिडेट चालणार होतं, पण तरी तिथं त्यांनी दुसरा कॅन्डिडेट OBC समाजाचा तिथं खैरे यांना दिला, त्याचा त्यांना फटका बसला. मला असं वाटतं कॅन्डिडेट सिलेक्शन आणि सीट सिलेक्शन याच्यामध्ये खूप त्यांनी गडबड केल्यामुळे, ते ब्लंडर केल्यामुळे त्याचा फटका त्यांना लोकसभा इलेक्शनमध्ये बसला. नाही तर त्यांचे 9 ऐवजी मला 15 जागांचे असे कॅल्क्युलेशन केलं जात होतं आणि मोठा पक्ष म्हणून तो उभरेल असे मानलं जात होतं, पण तू आता 9 वरती आले, म्हणून जसं मी म्हटलं त्यांना कोर्स करेक्शनची खूप गरज आहे. आणि दुसरीकडे शिंदेंनी बऱ्यापैकी मुंबईमध्ये पोखरून टाकले, त्यांची जी काही शाखा असतील किंवा मंडळं असतील, गणपती मंडळं असतील किंवा नवरात्र मंडळ असतील, म्हणून त्यांनी शिंदेंना सुद्धा हलक्यात घेतलं नाही पाहिजे मला असं वाटतं.